बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गोंदिया शहरात 23 मार्चला आढळलेला एकमेव कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर 10 एप्रिलच्या रात्री 8 च्या सुमारास या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 17 मार्च रोजी हा 23 वर्षीय रुग्ण थायलंडवरून परत आला होता आणि त्यानंतर त्याने गोंदिया येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. शिवाय हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनेकांना होम क्वारंटाईन केले होते. तर संबंधित कोरोना बाधित रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा रुग्णालयाने या रुग्णाला डिस्चार्ज दिला असून सध्या त्याला होम क्वारंटाईन राहावे लागेल. या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांसाठी सुखद बाब ठरलेली आहे. 24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया.